लाईव्हसाठी राजेश नाईक सावंतवाडी. कणकवली येथे पंचायत समितीची आमसभा भगवती मंगल कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुरू झाली. यावेळी कणकवली शहरासाठी किमान 2 मानवंदना देण्याची मागणी करत जनतेच्या समस्या न सोडविल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर वीज वितरणाची स्वतंत्र मीटिंग घेण्याची आमदार नितेश राणे यांनी सूचनाही दिली. कणकवलीच्या पंचायत समितीची आमसभा भगवती मंगल कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली. कणकवली तालुक्यातील बीडवाडी धनगरवाडीतील विजेची समस्या, बीएसएनएल केबल दुरुस्ती, फोंडाघाट रस्ता रुंदीकरण, कणकवलीतील सीसीटीव्ही या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वांनी एकत्र येऊन विकास करूया असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. कायद्यामध्ये नसली तरी पण वेगळ्या पद्धतीने आपण काय मदत करू शकतो, आपण मार्ग काढू ना, काहीतरी प्रयत्न तरी करू. धन्यवाद. या आमसभेस पंचायत समिती अध्यक्ष भाग्यलक्ष्मी साटम, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावन, बालकल्याण महिला अध्यक्ष सायली सावन, गटविकास अधिकारी मनोज भोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावन, तहसीलदार माने, मधुसूदन बांदिवडेकर, कन्हैया पारकर, सर्व पंचायत समिती सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी विराज गोसावी, कणकवली.